दरम्यान या वादावर आता खासदार भावना गवळींनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी आमच्यातील वाद चव्हाट्यावर आणू नये, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घरातील भांडणं मिटवण्यास सक्षम असल्याचं खासदार गवळी यांनी म्हटलंय. आदरणीय शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सरकारमधल्या आमदारांना मंत्र्यांना आणि सरकार सांभाळण्यासाठी सक्षम आहेत आणि म्हणून विरोधकांनी विनाकारणच धसामा करू नये आणि विनाकारण आमच्यामध्ये भांडणं अजून चव्हाट्यावर आणू नये किंवा विनाकारण त्याच्यामध्ये तेल ओतण्याचं काम करू नये. मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय. एखाद्या महिलेची इतकी बदनामी करणं बरोबर नाही, मला चौकशीला बोलावलं नाही, बोलावलं तर नक्कीच आहे असं पेडणेकरांनी म्हटलंय. आज त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यानंतर त्या बोलत होत्या. कितींदा एका महिलेवर अत्याचार, जो राजकीय अत्याचार चाललाय तो कितींदा करणार? जर तुम्हाला अथॉरिटीज सांगतायत काहीच नाही तर तुम्ही तरी त्याचा शोध घ्या, कारण कोर्टामध्ये केस चालू आहे. तो मनस्ताप तर दिला जातोच आहे, पण बदनामीचा आणि मी बदनामीला घाबरत नाही.